Hello and welcome student to yet another tutorial of Chanakya Academy. Today we are going to see the question and answers of Science and Technology Standard 10 Part 2. First chapter, Heredity and Evolution. Question number 1, complete the following diagram. इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, त्यानंतर दिलेला आहे मॉर्फॉलॉजिकल, त्यानंतर दिलेला आहे सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर. तर बाजूच्या डायग्राममध्ये येईल प्लॅनेटॉलॉजिकल, त्याच्यानंतर येईल वेस्टिजियल ऑर्गन्स. ठीक आहे, तर हे झाले आपले एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. त्यानंतरचं आपण क्वेश्चन पाहणार आहोत, क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय सेम इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल्स. चला तर मग पहिला आहे, ह्युमन इव्होल्युशन बिगेन अप्रॉक्सिमेटली 7 crore years अगो. त्याच्या आन्सरमध्ये बघू आपण काय पहा. आता इथे काय दिलेलं आहे, पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की पहा, पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, लास्ट डायनासोर डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years अगो. ठीक आहे, ऍट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेट टू बी वर्ल्ड. आता त्यासाठी आपल्याला या इथून त्याचा आन्सर घेणं आवश्यक आहे की त्यावेळेसपासून मंकी लाईक ॲनिमल्स आर सेट टू बी वर्ल्ड फ्रॉम सम ॲन्सेस्टर हू आर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न ह्युमन्स. टेल ऑफ दीज मंकीज लाईक टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेट टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 crore years अगो. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन द ब्रेन. Their hands were also improved and thus app-like animals were evolved. ठीक आहे, त्यानंतर meanwhile these app-like animals reached to south and northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. तिसरा पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे पहा, सेकंड हा झाला फर्स्ट पॉईंट, त्यानंतर हा झाला सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंटमध्ये आपण मंगेशच्या टेलबद्दल, त्याच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटबद्दल आणि त्याच्या जो हँड्सचे जे यूज आहेत, त्याचा ह्या हाताचा वापर तो कशा प्रकारे करू लागला याबद्दल थोडी माहिती दिली. तिसरा पॉईंट काय सांगितला आपण, रिमेनिंग एप लाईक ॲनिमल स्टेट इन आफ्रिका. आता तुम्हाला माहिती आहे भूखंड जे होते ते वेगवेगळे झाले, तर काही जे एप लाईक ॲनिमल जे होते, एप लाईक ॲनिमल्स म्हणजे जे बंदरासारखे जे बंदराच्या ज्या प्रजाती आहेत त्याच्यातले ॲनिमल्स स्टेट इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपॅन्झी वर्ल्ड. आणि त्याच्यातूनच गोरिला अँड चिंपॅन्झी वर्ल्ड झाले 2.5 crore years अगो. इव्होल्युशन ऑफ द सेम ऑफ द 2 crore years 2 crore year old स्पीसीज ऑफ एप्स सीम्स टू बी अकर्ड इन डिफरंट वे. दे हॅव यूज पा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला हे म्हटलेलं आहे की दे सॉरी इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 crore years old स्पीसीज ऑफ एप्स सीम्स टू बी अकर्ड इन डिफरंट वे. दे हॅड टू यूज देअर हँड्स. आता ते काय वापरू लागले, स्वतःचा हात वापरू लागले फॉर इटिंग फूड अँड अदर वन, म्हणजे अन्न खायसाठी आणि दुसऱ्या कामांसाठी. दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. आता हे जे एप्स होते हे जमिनीवर राहू लागले कारण जे फॉरेस्ट जे आहे हे काय होत म्हणजे जंगलांचं जंगल कमी होऊ लागले. चौथा पॉईंट या ठिकाणी घेतला, दे आर लंबर बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोस्चर इन द ग्रास लँड्स अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवायलेबल फॉर यूज एनी टाईम दीज फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स विथ इरेक्ट पोस्चर विच वी आर युझिंग देअर हँड्स हॅव टू इव्हॉल्व अबाउट 2 crore years अगो, म्हणजे जवळपास 2 crore वर्षा पहिले. First record of human like animal is with us in the form of Ramapithecus ape from East Africa. आता पहिले जो रेकॉर्ड झालेला ह्युमन लाईक ॲनिमल आहे, नॉट एप लाईक म्हणू, आता म्हणू आपण ह्युमन लाईक ॲनिमल, तो आहे रामाफिथिकस. अँड हेन्स ह्युमन इव्होल्युशन बिगिन अप्रॉक्सिमेटली 7 crore years अगो. हे झालं या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर. त्यानंतर आता आपण समोर बघू पहा, समोरचा आपला जे स्लाईड आहे, जिओग्राफिकल रिप्रोडक्ट आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम ग्रॅज्युअली रिड्यूस टू स्पेसिएशन. आता कशाप्रकारे जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, म्हणजे हे वेगवेगळं जिओग्राफीमुळे वेगवेगळे झाले, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झालं आणि त्याच्यामुळे स्पेसीज तयार झाले नवीन नवीन. तर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इच स्पेसीज ग्रो इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन, देअर फूड हॅबिटॅट प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पीरियड इज डिफरंट. प्रत्येकाचा अन्न अधिवास आणि जी प्रजा
रन करण्याची जी ॲबिलिटी आहे आणि त्याचा पिरियड आहे हा वेगवेगळा आहे. हाउएव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम अर्लियर वन. आणि तरी आपण असं म्हणू शकतो म्हणतो की जेनेटिक व्हेरिएशन याला रिस्पॉन्सिबल आहे नवीन स्पीसीज म्हणजे जुन्यापासून नवीन स्पीसीज तयार होण्याच्या क्रमामध्ये. वेन दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑर लँड टू लँड दे आर आयसोलेटेड फ्रॉम इच अदर. आता जसे की त्याच्या स्पीसीज होत्या त्या एकाच ठिकाणी होत्या त्या सेपरेट झाल्या त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं लँड टू लँड म्हणजे वेगवेगळ्या लँडवरती गेले सो दॅट दे कॅनॉट रिप्रोड्यूस विथ इच अदर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे प्रजनन आहे ते होऊ शकलं नाही आणि म्हणूनच ते काय झालं आयसोलेट झाले. म्हणून त्यांची जी प्रोडक्ट रिप्रोडक्टिव्हिटी आहे ती आयसोलेट रिप्रोडक्टिव्हिटी म्हणजे जो समूह समजा एखादा एका भागा एका भूखंडामध्ये गेला असेल त्या समूहाने त्याचा रिप्रोडक्शन घडून आलं आणि त्याचे तिथे वेगळी स्पीसीज तयार झाली. दो हा पॉईंट आहे या ठिकाणी दिलेला दो दे आर अँसेस्टर स्पीसीज आर सेम बट ड्यू टू द आयसोलेशन फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम देअर इज अ जेनेटिक व्हेरिएशन फॉर्म बिटवीन द टू स्पीसीज. जरी त्यांच्या अँसेस्टर स्पीसीज ज्या आहेत ते आपण पाहिलं होतं डायग्राममध्ये जेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं त्या जरी सेम असल्या पण काय झालं की ड्यू टू आयसोलेशन खूप मोठा काळ गेला त्यामध्ये आणि त्यामध्ये काय झालं जेनेटिक व्हेरिएशन घडून आणलं दोन स्पीसीजमध्ये आणि म्हणूनच म्हटलेलं हेन्स आयसोलेशन लीड्स टू स्पेसिएशन. त्यानंतर आपण दिलेला स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. तर बा फॉसिल्सचा जो एक अभ्यास आहे तो इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे इव्होल्युशनच्या स्टडीसाठी म्हणजे इव्होल्युशनचं जे स्टडी आहे त्यामध्ये फॉसिल्सचा खूप मेन रोल काय म्हणतो त्याला मेन रोल आहे कशामध्ये इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये. तर पहा त्यामध्ये पहिला पॉईंट आहे दिलेला लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरी ड्यू टू द डिझास्टर लाईक फ्लड अर्थक्वेक वॉल्केनो एक्सेट्रा रेमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. आता मोठ्या प्रमाणात ज्या नैसर्गिक आपदा झाल्या त्यामध्ये बरेचसे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मरण पावले आणि त्यांचे जे रेमेनंट्स म्हणजे जे मृतावशेष आहेत आणि मृतावशेष गाडल्या गेल्यानंतर त्यांचे जे इम्प्रेशन्स त्या ठिकाणी तयार झाले हे प्रिझर्व झाले कशामध्ये ग्राउंडमध्ये. दुसरा पॉईंट काय म्हणतो दीज रिमिनंट्स आर कॉल्ड फॉसिल्स आणि यांनाच काय म्हटलं जातं फॉसिल्स. त्यानंतर म्हटलेला स्टडिंग दीज फॉसिल्स सायंटिस्ट अंडरस्टँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम विच एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स अगो. आणि या फॉसिल्सचा अभ्यास केल्यानंतर मिलियन्स ऑफ इयर म्हणजे लाखो वर्षांपहिले जे ऑर्गॅनिझम्स अस्तित्वात होते त्यांचा अभ्यास करणं त्यांचे गुणधर्म ओळखण्यास याची मदत होते. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट दिलेला कार्बन डेटिंग मेथड इट इज यूज इन प्लॅनेटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल. आणि हे कशासाठी म्हणजे मदत करते की एकतर ह्युमन फॉसिल्सची जी एज आहे आणि मॅन्युस्क्रिप्ट मॅन्युस्क्रिप्ट म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की जुन्या काळी ज्या गुफांमध्ये जे चित्र वगैरे आहेत त्या चित्रांना समजण्यासाठी ते चित्र किती जुने आहेत हे समजण्यासाठी कार्बन डेटिंगचा वापर केला जातो. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इजी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट द अर्स्टवाईल ऑर्गॅनिझम. एकदा त्याचं आपल्याला म्हणजे काय माहीत पडलं की या टेक्निकमुळं एज जर माहीत पडलं त्या फॉसिलचं किती जुनं आहे तर आपण त्याबद्दल बरीचशी त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यानुसार आपण बरीचशी इन्फॉर्मेशन मिळू शकतो आणि त्या ऑर्गॅनिझम्सबद्दलही आपण बरीचशी माहिती मिळू शकतो. इट सीन्स दॅट द वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेट फ्रॉम इनवर्टिब्रेट्स. आता यावरूनच आपलं हे लक्षात आलं की वर्टिब्रेट जे आहे ते इनवर्टिब्रेटवरून ओरिजिनेट झाले. हे स्टडी ऑफ पर्सन इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे देअर इज अ इव्हिडन्स ऑफ फॅटल सायन्स अमंग डिफरंट कॉर्ड्स. हा एक सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये बघू आपण काय दिलेलं आहे. तर एक पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी एम्ब्रॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स डेव्हलपमेंटल एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस vertebrates, embryos show extreme similarities during initial stages. Those similarities decrease gradually. Similarities in initial stage indicate the common origin of all these animals. आता जे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आपण जी फिगर बघितली होती टेक्स्टबुकमध्ये त्यामध्ये आपल्याला जे पहिलं जे फेज दाखवलेली आहे जो आपली पहिली जी डायग्राम दाखवलेली आहे त्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की फर्स्ट म्हणजे 1, 2, 3 अशा तीन डायग्राम्स आहेत त्यामध्ये जे फर्स्ट दिलेली आहे त्यामध्ये एम्ब्रियोज दिलेले आहेत
एम्ब्रियोस कोणाकोणाचे दिलेले आहे, फिश, सेलमेंटर, टॉर्टाइस, चिकन, पिग, कॉव, रॅबिट आणि डॅनचा दिलेला आहे. तर त्याची जी फर्स्ट स्टेज आहे, त्या फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला सर्वांचे एम्ब्रियोसचा जो शेप आहे हा एकसारखा दिसतो, म्हणजे त्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आढळून येते. आणि ही सिमिलॅरिटी सेकंड आणि थर्ड स्टेजमध्ये डिक्रीज होत जाते. तर सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज, जी सुरुवातीच्या स्टेजमध्ये असणारी जी सिमिलॅरिटी आहे, ही आपल्याला काय दाखवते की यांचं कॉमन ओरिजिन आहे, या सर्व प्राण्यांचं काय कॉमन ओरिजिन आहे. हे दिस इज कॉल्ड एव्हिडन्सेस ऑफ फॅटल सायन्स अमंग डिफरंट कॉर्डेट्स. आणि हा सर्वात मोठा एव्हिडन्स आहे कशामधला, कॉर्डेट्समधला, किंवा कॉर्डेट्स जे आहेत हे एकाच ॲनिमलपासून किंवा एकाच स्पीसीसपासून ओरिजिनेट झालेले आहेत. त्यानंतर मग आपण काय दिलेलं आहे आपल्याला, तर बा क्वेश्चन नंबर 3 आहे, कम्प्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये ऑप्शन दिलेलं आहे जीन म्युटेशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आणि अपेंडिक्स. तर पहिला पण आपण पहिलं दिलेलं आहे, द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन प्रिन्सिपल ऑफ ह्युगोडिव्हिरिस. तर या रिकाम्या जागेमध्ये काय म्युटेशन हा शब्द येईल. त्यानंतर सेकंड दिलेला आहे आपल्याला, द प्रूफ ऑफ द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस अकर थ्रू ब्लँक वॉज गिव्हन बाय जॉर्ज बिडल अँड एडवर्ड टॉटम. आता ह्याचं जे आन्सर आहे ते जीन आहे, ठीक आहे. तर द प्रूफ ऑफ दॅट फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस अकर थ्रू जीन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे जीनमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दडलेली असते, ठीक आहे. आणि कोणी दिलं होतं, जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टॉटमने. व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे जे समोर नीटसाठी प्रिपेअर करून आले त्यांच्यासाठी ही जी ब्लँक आहे ही फारच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सी, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द मॉलिक्युल ऑफ डीएनए टू एमआरएनए इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ह्या प्रोसेस बघितलेल्या आहे. तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन जे आहे, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल टू डीएनए, मॉलिक्युलपासून डीएनएपर्यंत, फ्रॉम डीएनए टू एमआरएनए, ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. त्यानंतर डीए दिलेलं आहे इव्होल्युशन मीन्स. इव्होल्युशन म्हणजे काय, तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. त्यानंतर ई आहे वेस्टिबियल ऑर्गन, त्यामध्ये अपेंडिक्स प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. अपेंडिक्स हा जो ऑर्गन आहे, हा जो ऑर्गन आहे, या ऑर्गनबद्दल आपण काय पाहिलं होतं की अपेंडिक्स हा कसा ऑर्गन आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की अपेंडिक्स हा वेस्टिजियल ऑर्गन आहे, ठीक आहे. म्हणजे असा ऑर्गन की ज्या ऑर्गनची त्या ॲनिमलला स्वतःला काहीच गरज नाही, पण तो ऑर्गन दुसऱ्या ॲनिमलमध्ये एखादं वर्क म्हणजे एखाद्या कामासाठी तो यूज होतो, पण सध्या आपल्याला म्हणजे ह्युमनला त्याची काही गरज नाही असा कोणता ह्युमनमध्ये अपेंडिक्स हा ऑर्गन आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, राईट शॉर्ट नोट बेस्ड अपॉन इन्फॉर्मेशन नोन टू यू. आता पहिलं एक दिलेलं आहे लॅमार्किझम. आता लॅमार्किझम, जेन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता जीन बॅप्टिस्ट लॅमार्कने सर्वात पहिले सांगितलं की मॉर्फॉलॉजिकल जे चेंजेस आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होऊन राहिलेले आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, इव्होल्युशनसाठी. हा सर्वात इम्पॉर्टंट लाईन आहे, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा पॉईंट जो आहे हा लक्षात ठेवण्यासारखा आहे, आला का लक्षात. तर म्हणून हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवा. मी इथे दाखवतो तुम्हाला की प्रपोज हा पॉईंट, प्रपोज दॅट द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर काय म्हटलेला, इव्होल्युशन. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस. आता याच्या मागचे रिझन काय सांगितले त्यांनी, ॲक्टिव्हिटीज आणि लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ही कॉल द कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ डिस यूज ऑफ ऑर्गन्स. म्हणजे जर ऑर्गन, एखादा ऑर्गन जर तुम्ही जास्त यूज केला, तर नेक्स्ट पिढीमध्ये इव्होल्युशनमध्ये ते तशा टाईपचे जेनेटिक चेंजेस होतील आणि तो जो ऑर्गन आहे तो समोरच्या पिढीला जास्त मजबूत मिळेल असं यांचं म्हणणं होतं. कोणाचं, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क या सायंटिस्टचं. सेफ दॅट, आता त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं, नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. आता जिराफची जी नेक आहे हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू कशामुळे, ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ टॉल ट्रीज, टॉल प्लांट्स, ठीक आहे, टॉल प्लांट्स म्हटलेलं आहे ठिकाणी, ट्रीज किंवा प्लांट्स, ओके.
बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. म्हणजे काय त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे त्यांचं ते जिराफचं जे आहे हे जनरेशन टू जनरेशन मोठमोठ्या झाडांवर त्याचं म्हणजे गवत खात राहिले किंवा सॉरी गवत नाही प्लांट्स खात राहिले. तर त्यामुळे काय झालं की त्या जिराफची मॅनजियाची लांब झाली. सिमिलरली शोल्डर्स ऑफ द अरेंजमेंट हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. आता या ठिकाणी हे म्हटलेलं आहे आयरन स्मिथ मध्ये लोहार त्याचे काय स्ट्रॉंग होतात शोल्डर्स दिलेले आहेत. शोल्डर्स बिकम व्हेरी स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग होतात ड्यू टू बिकॉज ऑफ फ्रिक्वेंट हॅमरिंग है ना. खूप बरेच वेळा तो काय करते हॅमरचा यूज करते हातोड्याचा यूज करते तर त्याचे शोल्डर काय झाले तसे मजबूत झाले. त्यानंतर त्यांनी अजून दिलं विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिजन इमू. ऑस्ट्रिजन इमू हे इम्पॉर्टंट आहे हे विसरायचं नाही. ऑस्ट्रिजन इमू हॅव बिकम वीक ते वीक राहिले कारण त्यांचा यूज नव्हता. म्हणजे जे यूज केलं ते मजबूत झालं ज्याचा यूज नव्हता ते वीक राहिलं. स्नेक्स हॅव लॉस देअर लेग्स. स्नेक्सने काय केलं त्याचे जे लेग्स आहे ते लॉस झाले स्नेकचे बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बोरोइंग हॅबिट. आता त्यांना बिळ गोदण्याची आहे नेहमी सवय असते बिळात राहण्याची सवय असते त्याच्यामुळे त्यांचे पाय जे आहे ते गळून पडले कारण त्याचा यूज नव्हता. आता ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. आता हे जे काही एक्झाम्पल्स आहे अक्वायर्ड यांना काय म्हटलेलं आहे यांना म्हटलेलं आहे अक्वायर्ड कॅरेक्टर्स. यांना काय म्हटलेलं आहे अक्वायर्ड कॅरेक्टर्स. ठीक आहे एवढं लक्षात आलं. अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. आणि यांचं म्हणणं काय की एका जनरेशनपासून अनदर जनरेशनमध्ये कॅरी फॉरवर्ड होतं. दिस इज कॉल्ड ॲज थेरी ऑफ इनहेरिटन्स. आणि यालाच त्यांनी काय म्हटलेलं थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. आता अक्वायर्ड कॅरेक्टर इथं दिलेलं आहे ना म्हणून यांनी काय म्हटलं याला अक्वायर्ड कॅरेक्टरला थेरी ऑफ इनहेरिटन्स. आलं लक्षात हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय म्हटलेलं आहे का स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज सॉरी अक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. याला लॅमार्किझम म्हटलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी एक सर्वात महत्वाचं आहे की जीन बॅप्टिस्ट पासून इथून तर इथपर्यंत हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे याला तुम्हाला सोडायचा नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज टू ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड. हे मोठ्या प्रमाणावर ऍक्सेप्ट झाला. हा जो त्यांचा पॉईंट होता हा पूर्ण पॉईंट हा जेवढा पॉईंट होता ना हा पूर्ण त्यांचा ऍक्सेप्ट झाला. पण काय झालं बा बट ट्रान्सफर ऑफ काय म्हटलेलं आहे बा त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे सॉरी हा त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे एक मिनटं त्यामध्ये सर्वात महत्वाचं हे म्हटलेलं आहे बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की जनरेशन टू जनरेशन हे कॅरेक्टर ट्रान्सफर होत राहतात तर हे काही म्हणजे यामुळे ही जी थेरी आहे लॅमार्क्सची जी थेरी आहे ही काय झाली डिसअप्रूव्ह झाली. आलं एवढं लक्षात. तर हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा पॉईंट तुम्ही थोडासा लक्षात ठेवायला पाहिजे आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे त्यानंतर आता आपण समोर बघू. तर बा समोर म्हटलेला डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बी. डार्विनची जी थेरी आहे त्याला काय म्हटलेलं आहे नॅचरल सिलेक्शन. आता बघा या थेरीमध्ये काय म्हटलेलं आहे बाय द ऑब्झर्वेशन ऑफ इनुमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. आता मी तुम्हाला अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. जेवढे काही अँसर्स तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे हे सर्व अँसर जे विद्यार्थी पुस्तकं वाचत असतील त्यांना त्यांच्या हे लक्षात येईल की ऑल दीज अँसर्स आर डायरेक्टली कमिंग फ्रॉम टेक्स्ट बुक. म्हणजे डायरेक्टली हे टेक्स्टबुक मधलेच अँसर्स आहेत नॉट कॉपीड फ्रॉम एनी अदर सोर्स. आलं का लक्षात किंवा नॉट कॉपीड फ्रॉम म्हणजे यामध्ये असंही म्हणता येणार की स्वतःच्या भाषेचा वापर केला वगैरे. म्हणजे जे टेक्स्टबुकमध्ये आयआयटी जे दिलेलं आहे तेच मी या ठिकाणी मांडलेलं आहे. आलं का लक्षात. त्यामुळे असं जर तुम्ही अशा प्रकारचे जर तुम्ही उत्तरं जर लिहिले तर तुम्हाला निश्चित स्वरूपात सायन्समध्ये चांगले मार्क मिळतील. सायन्समध्ये मार्क कमी मिळण्याचं कारण म्हणजे फर्स्ट वीकनेस इन इंग्लिश, सेकंड रायटिंग क्वालिटी म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जे प्रॉपर वर्डिंग पहा डेफिनेशनच असली पाहिजे. ती मी माझ्या मताने मांडली तर जमणार नाही. ती जी जशी ॲज इट इज पुस्तकामध्ये दिलेली आहे तशी ॲज इट इज मला ती डेफिनेशन पेपरमध्ये लिहावं लागतं तरच मला मार्क त्या ठिकाणी मिळतात. तर बा बाय द ऑब्झर्वेशन ऑफ इन्युमरेबल स्पीसीज असंख्य स्पेसिमेन्स ऑफ प्लांट्स नॉट स्पीसीज
सॉरी स्पेसिमेंस ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स. डार्विन पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन ने कोणती थिअरी पब्लिश केली? नॅचरल सिलेक्शन. त्याने नाव दिलं या नॅचरल सिलेक्शन. विच प्रिचर्स द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आणि तिने काय सांगितलं? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सर्वात इम्पॉर्टंट आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं का बरं सांगितलं? तर पहा त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. आता मी याला रेडमध्ये हे करतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट. वाय इट इज कॉल्ड सर्वायवल ऑफ फिटेस्ट. डार्क करतो चांगला सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तोच सर्वाइव करेल जो काय राहील फिट राहील. ही सेड दॅट ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन लाईफ थ्रेटनिंग मॅनर. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते जीवाच्या आतंकानं काय करून राहिलेले आहेत? कम्पीट करून राहिले. आता तुम्ही बघा आपण कसंच करून राहिलो. कोरोना आला वाचण्याचं काम चालू आहे, है ना. जंगलातले प्राणी सुद्धा काय करतात पहा. आता जंगलातल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला खूप मजेशीर इन्फॉर्मेशन सांगतो. हरणाची धावण्याची स्पीड वाघापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. पण यासाठी हरिण वाघाला म्हणून त्याला चिडून धावत नाही, है ना. तो त्याचा जीव वाचवण्यासाठी धावतो, वाघ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावतो. म्हणजे जर तो धावला नाही तर हरिण त्याला मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे काय? यामध्ये जो फिट असेल, म्हणजे आता वाघाच्या प्रजातीमध्ये वाघ तेवढ्या प्रमाणात फिट असला पाहिजे आणि हरणाच्या प्रजातीमध्ये हरिण तेवढ्या प्रमाणात फिट असला पाहिजे. पण आता डार्विनची थिअरी चुकीची कशी ठरली हे सुद्धा तुमच्या समोर लक्षात येईल माझ्या या उदाहरणावरून. पहा, ही सेड दॅट ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि असेच सस्टेन म्हणजे शाश्वत नेहमीसाठी टिकले की ज्यांच्यामध्ये शो द मॉडिफिकेशन, ज्यांनी असा मॉडिफिकेशन शो केलं की जे इसेन्शियल आहे फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. त्या कॉम्पिटिशन म्हणजे लाईफला तिथं कॉम्पिटिशन म्हटलेलं आहे. हाउ एव्हर बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट पेरिश. आता यामध्ये हे म्हटलेलं आहे की नेचर कोणते सिलेक्ट करतो तेच सिलेक्ट करतो की जे फिट आहेत आणि उरलेले जे आहेत ते मरण पावतात किंवा ते काळाच्या ओघात संपून जातात पेरिश. ठीक आहे. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम जे शाश्वत म्हणजे बऱ्याच काळापर्यंत राहणारे अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. ते काय परफॉर्म करतात? रिप्रोडक्शन परफॉर्म करतात अँड देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पीसीज. आणि नवीन स्पीसीजचा जन्म त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. आणि त्याच्यामध्ये त्यांचे काय असतात? ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स आलेले आपल्याला दिसतात. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. आणि ही थिअरीसुद्धा फार म्हणजे मोठ्या लंब्या काळापर्यंत लॉंग ड्युरेशनपर्यंत काय राहिली? ही सुद्धा काय राहिली? ही थिअरी ॲक्सेप्ट राहिली. ठीक आहे. हाऊ आर सम ऑब्जेक्शन्स वी आर रेस्ड अगेन्स्ट दिस थिअरी. आता काही ऑब्जेक्शन या थिअरीच्या संदर्भात आली. आता ते कोणते आले ते पाहू आता आपण. चला तर ऑब्जेक्शन्स कोणते आले हे आज खाली दिलेले आहेत. ऑब्जेक्शन नंबर 1, ऑब्जेक्शन नंबर 2, ऑब्जेक्शन नंबर 3. आता हे ऑब्जेक्शन्स कोणते आहेत? चला मग आता पाहू आपण. तर पहा, ऑब्जेक्शन कोणते आहे? ऑब्जेक्शन कोणते आहे? तर ऑब्जेक्शन या ठिकाणी कोणते सांगितलेले आहे पहा. ऑब्जेक्शन सांगितलेले आहेत ऑब्जेक्शन वेअर इज अगेन्स्ट द थिअरी ऑफ थिअरी आर एस फॉलोज. नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे फक्त इव्होल्युशनसाठी नॅचरल सिलेक्शन हाच एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाही आहे. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्याने युजफुल मॉडिफिकेशन कोणतं आहे आणि युजलेस मॉडिफिकेशन कोणतं आहे याबद्दल कोणतंही एक्सप्लेनेशन त्याच्या थिअरीमध्ये मांडलेलं नाही आहे. सोबतच थर्ड नंबरचा पॉईंट आहे देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अबरप्ट चेंजेस. आणि हे सुद्धा नाही मांडलं की हळूवार होणारे इव्होल्युशनमध्ये चेंजेस कोणते राहतील किंवा अबरप्ट चेंजेस अचानकपणे होणारे चेंजेस कोणते आहेत याबद्दल डार्विननी कोणत्याच प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही आहे. त्यानंतर पाहू आपण पॉईंट सी, एम्ब्रियोलॉजी. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट एम्ब्रियोलॉजी. पहा या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे तर या पॉईंटमध्ये आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट काय दिलेला पाहू आपण. पहिला पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एम्ब्रियोलॉजीमध्ये. पहा,
इज एम्ब्रियोलॉजी द स्टडी ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियोज. आता एम्ब्रियोज काय आहे, एम्ब्रियोज काय तर याला म्हणतात भ्रूण, सॉरी भ्रूण झालं ते त्याला याला म्हणतात भ्रूण, है ना, म्हणजे गर्भात असणारा शिशू, आला लक्षात, भ्रूण एम्ब्रियोज याला काय म्हणतात, एम्ब्रियोजला भ्रूण, ठीक आहे. आणि एम्ब्रियोलॉजी म्हणजे भ्रूणशास्त्र, आता भ्रूणशास्त्र म्हणजे जे भ्रूणाचा अभ्यास करतो, ठीक आहे. दीज एम्ब्रियोज इन देअर इनिशियल स्टेजेस आर व्हेरी सिमिलर टू इच अदर, व्हेरी सिमिलर टू इच अदर, अत्यंत त्यांच्यामध्ये काय असतं, साम्य असते. दीज सिमिलॅरिटी डिक्रीज लॅटर इन द डेव्हलपमेंट, आणि ही सिमिलॅरिटीज जे असतात ह्या काय होत जातात, डिक्रीज होत जातात होत जातात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज, ते मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि ते कशामध्ये दाखवलं होतं, तर तुम्ही टेक्स्टबुक जर तुमच्याजवळ सध्या असेल तर तुम्ही पेज नंबर 7 फर्स्ट सेकंड आणि थर्ड म्हणजे डायग्राम 1.10 एम्ब्रियोज ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येईल. सोबत टेक्स्टबुक ठेवायची. टेक्स्टबुक हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, बरं, तुम्ही टेक्स्टबुक वाचत नाही, तुम्ही वाचली पाहिजे टेक्स्टबुक, वारंवार जर वाचाल तर तुमचाच फायदा होईल यामध्ये, ठीक आहे. दिस सिमिलॅरिटी डिक्रीज लॅटर इन द डेव्हलपमेंट. दिस सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट दॅट दीज वर्टिब्रेट्स हॅव कॉमन ओरिजिन ऑफ ऑल एनिमल्स. तर हे जे वर्टिब्रेट्स आहेत यांचं काय, कॉमन ओरिजिन, कॉमन ओरिजिन, ठीक आहे. काय दिलेलं आहे, कॉमन ओरिजिन, ठीक आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, कॉमन ओरिजिन दिलेलं आहे, पहा हे दिलेलं आहे कॉमन ओरिजिन, ठीक आहे, कॉमन ओरिजिन. तर त्यानंतर काय म्हटलेलं आहे, इन इव्होल्युशनरी सायन्स कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोज ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट प्रोव्हाइड एव्हिडन्स फॉर इव्होल्युशन. आणि इव्होल्युशनरी सायन्समध्ये म्हणजे इव्होल्युशनच्या जे ज्याच्यामध्ये जे शास्त्र आहे त्यामध्ये ह्या भ्रूणांची जी कम्पॅरेटिव्ह स्टडी, जशी आपण पाहिली ना, आता थोडा आपण त्या डायग्राममधूनही पाहिली की यामध्ये भ्रूण दिलेले होते, कोणाकोणाचे दिले होते, फिश, सॅलमेंडर, टर्टल, चिकन, पीक, काऊ, रॅबिट, मॅन, यांचे तुम्हाला डायग्राम दाखवले होते. त्यांच्यामध्ये स्टेज 1 जी होती नियर अबाउट सिमिलर होती एम्ब्रियोजमध्ये, है ना. तर मग आपण याच्यावरून आपण इव्होल्युशनचा अभ्यास करतो. त्यानंतर मग आपण सी नंतर आपला जो पॉईंट आहे डी नोट्सचा, इव्होल्युशन. आता इव्होल्युशन काय, तर या इव्होल्युशनच्या पॉईंटमध्ये पहिला पॉईंट आहे या ठिकाणी दिलेला, द सिक्वेन्शियल चेंजेस इन द ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट पा, इथे महत्वाचा वर्ड वापरलेला, कोणता, सिक्वेन्शियल, सिक्वेन्शियल चेंजेस, सिक्वेन्शियल चेंजेस, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, अलग लक्षात, कोणते असतात सिक्वेन्शियल चेंजेस, ठीक आहे. तर आता बघू आपण, पाहतो या ठिकाणी डी इव्होल्युशन हा जो क्वेश्चन आहे यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला, सॉरी, या क्वेश्चन मध्ये पहिला पॉइंट काय दिलेला, पहिला पॉइंट दिलेला आपल्याला की द सिक्वेन्शियल चेंजेस इन द ग्रुप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट टेक प्लेस व्हेरी ग्रॅज्युअली इज कॉल्ड इव्होल्युशन. इव्होल्युशनची ही एक प्रकारची काय डेफिनेशन आहे, तर लक्षात ठेवायचं ही काय डेफिनेशन, हे लागल तर पाठ करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर दिलेला इव्होल्युशन इज ऑल्सो डिस्क्राइब एज द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू नॅचरल सिलेक्शन. आता बघा की इव्होल्युशनला अजून कसं डिस्क्राइब केलेलं आहे, डिस्क्राइब ॲज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, नवीन प्रजातींचं फॉर्मेशन, आणि कशामुळे, ड्यू टू नॅचरल सिलेक्शन, ड्यू टू नॅचरल सिलेक्शन, ठीक आहे. द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन टेक प्लेस, थर्ड नंबरचा, सेकंड नंबरचा पॉईंट झाला, थर्ड नंबरचा पॉईंट आहे द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन टेक प्लेस मिलियन्स ऑफ इयर्स फॉर डेव्हलपमेंट अँड स्पेसिएशन ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट सांगतो आपल्याला, चेंजेस इन स्टार्स अँड प्लॅनेट्स इन स्पेस अँड द चेंजेस इन बायोस्फिअर अकॉर्डिंग ऑन द अर्थ आर ऑल इन्क्लुडेड अंडर द स्टडी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या स्टडीमध्ये नुसतं प्लांट, त्याच्यानंतर ॲनिमल्स आणि सोबत ऑर्गॅनिझम्स हेच म्हणजे हेच नाही आहे, तर अर्थवर घडून येणाऱ्या ज्या दुसऱ्याही काही गोष्टी आहेत, म्हणजे कोणत्या, जसं अर्थक्वेक झाला, ठीक आहे, किंवा एखादी उल्का मेट्रॉइड जी आहे ती अर्थवर आदळली,
तर यामुळे सुद्धा जे चेंजेस त्या बायोस्फिअर मध्ये होतात म्हणजे अर्थचं जे बायोस्फिअर आहे यामध्ये जे चेंजेस आले तर ते चेंजेसची स्टडी सुद्धा इव्होल्युशन मध्ये या पार्ट मध्ये केल्या जाते, इव्होल्युशन या पार्ट मध्ये केल्या जाते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलं ना पाचवं पॉइंट, ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट. आता इव्होल्युशनचा हा एक काय ऍडव्हान्टेज आहे, याला काय म्हणून ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज का बरं म्हणतात, ऍडव्हान्टेज का बरं म्हणतो, तर ऍडव्हान्टेज याच्यासाठी आहे की यामुळे काय झालं, ऑर्गॅनिझम जे आहेत हे पहिल्यापेक्षा जास्त फिट झाले. आता इथे एक प्रश्न विचारता येते की सर डायनासोर जास्त फिट आहे ना की ह्युमन, हा तर या ठिकाणी मी ह्युमन म्हणेन का बरं, कारण डायनासोर जे ॲनिमल्स होते ते पटकन अडॅप्ट नाही करू शकले त्या एन्व्हायरमेंटमध्ये, पण ह्युमन अडॅप्ट करू शकले. आणि डायनासोरचं त्याच्या त्याची थेरी सांगितली जाते की उल्कापात झाला किंवा मेट्रोइड स्ट्राईक झाला अर्थला आणि त्याच्यामध्ये डायनासोर काय झाले, समाप्त झाले. पण ह्युमन जसं आता मी छोटंसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की अँट, अँट जी आहे ना अँट मुंगी, मुंगी तुम्ही पाहिजे असेल मुंगी. आता ही जी मुंगी आहे मुंगी बऱ्याच वर्षापासून आहे, हजारो वर्षापासून आहे पृथ्वीवर, है ना, ही का बरं आहे, कारण यांच्यामध्ये अडॅप्टेशन होत गेलं आणि यांनी काय नवीन नवीन एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला ते काय करत गेलं, स्वतःला चेंज करत गेलं. ठीक आहे, म्हणून काय होतं की ऑर्गॅनिझम बिकम फिट, बायोडायव्हर्सिटी इज इन्क्रीज्ड अँड न्यू स्पीसीज आर क्रिएटेड. ठीक आहे, नवीन स्पीसीज क्रिएट झाले. सहावा नंबर आपण सांगतो डिफरंट सायंटिस्ट हॅव पुट फॉर थेरीज टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन, अमंग दिस चार्ल्स डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड स्पेसिएशन इज ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईड. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात जास्त ज्याची थेरी ॲक्सेप्ट झाली वर्ल्ड वाईड ती कोणाची झाली, डार्विनची थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. या ठिकाणी पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक शब्द आला, तर नॅचरल सिलेक्शन हा शब्द आला ना, हा नॅचरल सिलेक्शन हा डार्विनची थेरीतूनच घेतलेला आहे, आलेल्या लक्षात, हा शब्द कुठून घेतलेला आहे, डार्विनच्या थेरीमधूनच घेतलेला आहे. तर बा या ठिकाणी हा झाला आपला इव्होल्युशनचा क्वेश्चन, यामध्ये राईट शॉर्ट नोट्समध्ये एवढे पॉईंट्स तुमचे कवर झाले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जर क्वेश्चन बघू आपण कनेक्टिंग लिंक्स. ठीक आहे, आता कनेक्टिंग लिंक्स, तर पहिला पॉईंट बघा, पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी सम प्लांट्स अँड एनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स, हेच दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक्स. काही प्लांट आणि एनिमल्स जे आहे ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर शो करतात. मॉर्फोलॉजिकल म्हणजे रूपात्मक, मी तुम्हाला सांगितलं होतं मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, याचा अर्थ होतो रूपात्मक. ठीक आहे, रूपात्मक म्हणजे रूपाला एकसारखे, जसं तिथं तुम्ही त्या डायग्राम मध्ये पाहता, पेज नंबर सांगतो मी, तुम्ही पहा पेज नंबर 4 वर 1.4 मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस ची डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही छोटस पिल्लू आहे कुत्र्याचं, त्याच्यानंतर एक मेंढी आहे, त्याच्यानंतर एक फॉक्स आहे दिलेला, या सर्वांचे डोळे समोर नाकाची पोझिशन म्हणजे जे त्यांचा ओव्हरऑल जे त्यांचा फेस आहे तो कसा सारखा आहे ना, म्हणजे हा का झाला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स झाला. ठीक आहे, रूपात्मक कॅरेक्टर्स. ठीक आहे, त्याचं तर यालाच काय म्हटलेला कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, तर आता ही कनेक्टिंग लिंक जी आहे, तर जे दोन वेगवेगळ्या काही प्लांट्सच्या स्पेसिस आणि काही एनिमलच्या स्पेसिस, तर यामध्ये या उदाहरणामध्ये आपण अजून क्लिअरली त्याला सांगू शकू की इन पेरिपेटस, पेरिपेटस जो एक ॲनिमल आहे यामध्ये मग काय, कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी थिन क्युटिसल अँड पॅरापोडा लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. तर पॅरापोडा लाईक ऑर्गन सुद्धा प्रेझेंट आहे आणि सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिसल आहे. सिमिलरली दिस ॲनिमल शो ट्रॅकियल रेस्पिरेशन, आणि हे जे ॲनिमल आहे हे काय शो करतात, ट्रॅकियल रेस्पिरेशन शो करतात अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू आर्थ्रोपोडास, आणि यांच्यामध्ये आर्थ्रोपोडा सारखी काय ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सुद्धा आहे. म्हणजे पॅरा पेरिपेटस हा जो आहे हा कनेक्टिंग लिंक कोणाच्या मदत झाला, ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडा, कुणाच्या मदत, ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडाच्या मदत हा काय झाला कनेक्टिंग लिंक. तसंच डगबिल सोबत सुद्धा तसंच आहे, डगबिल प्लॅटिपस लेज एग्स लाईक रेप्टाइल बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स, टू मॅमल सोबत तो काय दाखवतो रिलेशनशिप दाखवतो का बरं, ड्यू टू प्रेझन्स ऑफ मेमरी ग्लँड, म्हणजे ज्या दुधाच्या ग्रंथी आहेत त्या त्याला दिलेल्या आहेत आणि सोबत सोबत त्याच्या अंगावर काय केस सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतरचा पॉइंट आहे लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स इन रेस्पेक्ट टू बिंग फिश. आता फिश असल्यावरही तिच्या जवळ फुप्फुस आहेत जशी ह्युमन्स मध्ये आहेत,
तर त्याच्यानंतर आहे इट शोज कनेक्टिंग लिंक, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट या वरच्या पॉइंटला सांगतो की इट शोज कनेक्टिंग लिंक बिटवीन टू डिफरंट ग्रुप्स. आलं सर्वांच्या लक्षात? तर हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे कनेक्टिंग लिंकचा. त्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. त्यानंतरचा क्वेश्चन काय आपल्याला दिलेला आहे, फिफ्थ नंबरचा क्वेश्चन, डिफाइन हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस. आता पहिले तर हेरिडिटीची डेफिनेशन आपल्याला सांगायची आहे. तर हेरिडिटी काय आहे, तर या ठिकाणी हे त्याची डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ हेरिडिटी. ठीक आहे, डेफिनेशन, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम ऑर कॅरेक्टरिस्टिक म्हटल्यापेक्षा आपण कॅरेक्टर्स म्हणून, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे, इथे कॅरेक्टर्स केलं तरी CHARACTERS कॅरेक्टर्स. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. हे काय झालं, हेरिडिटी झालं. आता इट इज ड्यू टू कशामुळे, इट इज ड्यू टू हेरिडिटी. आता इट इज ड्यू टू हेरिडिटी दॅट पप्पीज आर सिमिलर टू डॉग्स, स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन्स, अँड इन्फंट्स आर सिमिलर टू ह्युमन्स. आता हा जो टोटल पॉइंट आहे हा नाइन्थ स्टँडर्डचा आहे, म्हणून म्हणत असतो नाइन्थ स्टँडर्डचा बुक ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला हा पॉइंट कव्हर झालेला दिसेल. हेरिडिटीची डेफिनेशन विचारलेली आहे टेन्थ स्टँडर्डमध्ये, पण डेफिनेशन दिलेली आहे नाइन्थ स्टँडर्डमध्ये. ठीक आहे, तर हेरिडिटी कॅरेक्टर्स चेंजेस सडनली ड्यू टू सडन चेंज इन द पॅरेंट्स डीएनए. पॅरेंट्सच्या डीएनए मध्ये जो सडन चेंज येतो, किंवा असं म्हटलं जातं हेरिडिटी कॅरेक्टर चेंजेस सडनली ड्यू टू सडन चेंज इन द पॅरेंट्स डीएनए. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, जे ऑर्गॅनिझम सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात त्यांच्यामध्ये फ्युजन ऑफ गॅमेट्स फ्रॉम मेल टू फिमेल पॅरेंट्स ऑफर, द ऑफस्प्रिंग ऑलवेज हॅज रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. These offspring thus show some characters of either of the parents. म्हणजे दोन्ही पॅरेंट्सचे काही काही कॅरेक्टर्स ते शो करतात. ठीक आहे, त्यानंतर बघू आता आपण पाहता. त्यानंतर नेक्स्ट सिक्स नंबरचा क्वेश्चन, डिफाइन विस्टिजियल और वेस्टिजियल ऑर्गन्स, राईट नेम ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी अँड राईट द नेम्स ऑफ दोज एनिमल्स इन हुम सेम ऑर्गन आर फंक्शनल. आता वेस्टिजियल ऑर्गन्सचे सर्वात आधी तर आपल्याला डेफिनेशन माहीत असणं आवश्यक आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन्स आर डीजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड यूजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचे एक तर डीजनरेटेड म्हणजे जे पूर्णपणे जनरेटेड झाले नाही, किंवा अंडर डेव्हलप, ज्यांची डेव्हलपमेंट पूर्ण झाली नाही असे ऑर्गन्स, आणि जी युजलेस आहेत ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, त्याला काय म्हटलं, वेस्टिजियल ऑर्गन्स. सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन्स दॅट आर फंक्शनल इन अदर एनिमल्स आर एज फॉलोज. काही असे ऑर्गन्स आहेत की जे ह्युमन मध्ये फंक्शनलेस आहेत, आणि ते अदर एनिमल्स मध्ये काय त्यांचं काहीतरी फंक्शन आहे. तर त्यामधलं पहिलं दिलेला अपेंडिक्स, अपेंडिक्स तर इट इज फुल्ली फंक्शनल इन रुमिनंट्स फॉर डायजेशन ऑफ सेल्युलोज. सेल्युलोजच्या डायजेशनसाठी रुमिनंट्स मध्ये हे फंक्शनल आहे. त्याच्यानंतर मसल ऑफ द इयर पुन्हा, मसल ऑफ इयर पुन्हा आपला कानाचा जो हा जो भाग आहे ना, तर हा भाग पहा. इट इज युजफुल इन मंकीज अँड अदर एनिमल्स लाईक रॅबिट्स, काउ, हॉर्सेस एक्सेट्रा फॉर मुवमेंट ऑफ इयर पुन्हा. तुम्ही गाईला हात मारा, हात मारा, असं आक आक नाही सॉरी हात मारा, तर हात मारल्यावर आहे ना ते काय करते, असं कान असा म्हणजे काय म्हणतात त्याला, असा तुमच्या इकडे असा गळ होते ती आहे ना आवाज जिकडनं येऊन राहिले, तर इयर पिन्ना त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये तो युजफुल आहे. त्याच्यानंतर टेलिग्रोन कॉकॅक्स, इट इज युजफुल फॉर अदर अँड मॅमल्स फॉर बॅलन्स. दुसऱ्या मॅमल्स मध्ये काय बॅलन्ससाठी ते युजफुल आहे. त्यानंतर बॉडी इयर, दे आर युजफुल इन अदर्स. बॉडी इयर सुद्धा दुसऱ्यांमध्ये युजफुल आहे, आपल्यामध्ये काही एवढं विशेष युजफुल नाही आहे. कशासाठी, मॅमल्स फॉर इन्सुलेशन अगेन्स्ट द कोल्ड, म्हणजे ते बाहेर थंडीत राहतात तर त्यांच्यासाठी इन्सुलेशन. निटिकेटिंग निकिटेटिंग मेम्ब्रेन, आता हा जो मेम्ब्रेन आहे याला आपण थर्ड आयलिड म्हणतो. तुम्ही पहा बरेचसे जे फ्रॉग आहे, पिजन आहे, याच्यामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळते. आणि तुम्हाला समोरच्या स्टँडर्डमध्ये हा पॉईंट दिलेला आहे, फ्रॉग पिजनमध्ये निटिकेटिंग मेम्ब्रेन दिलेला आहे फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन ऑफ आय, आयच्या प्रोटेक्शनसाठी दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे विजडम टूथ, दे आर प्रेझेंट इन मॅमल्स विथ लार्ज जॉज, त्यांचे जॉज मोठे आहेत त्यांच्यासाठी फॉर चिविंग रॉ फूड. रॉ फूड, रॉ फूड म्हणजे जसं की एखादं कडक आपण ज्याला म्हणतो ते खायसाठी हे विजडम टीप वगैरे आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण समोरची स्लाइड समोर पाहू काय दिलेलं आहे क्वेश्चन.
सेवन नंबर का क्वेश्चन है, आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस। ए, हाउ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इवोल्यूशन। क्वेश्चन नंबर सेवन मध्ये आपल्याला हे विचारलेलं आहे आणि हा लास्ट क्वेश्चन है, क्वेश्चन नंबर सेवन, हाउ आर द हेरिडिटरी चेंजेस, आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस है, त्याच्यामधला ए, हाउ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इवोल्यूशन। इवोल्यूशन साठी हेरिडिटरी चेंजेस कसे का रिस्पॉन्सिबल आहे, तर पहिला पॉइंट लिहिला आपण इवोल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन। इवोल्यूशन कसं आहे, ग्रॅज्युअल हळूवार होणारा चेंज आहे आणि ऑर्गॅनिझम मध्ये, आणि तो खूप म्हणजे लंबे समयाचा तो चेंज चालते राहतात, ठीक आहे। सेकंड पॉइंट सर्टन, सेकंड पॉइंट काय दिलेला आहे, सर्टन हेरिडेबल सडन चेंजेस मे अकर इन द जीन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल रिझल्टिंग इन जेनेटिक व्हेरिएशन। आता जे काही जे चेंजेस आहेत ते सडन होतात आणि त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं। दीज जेनेटिक व्हेरिएशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम द अर्लियर वन्स। आणि हे जे जेनेटिक व्हेरिएशन असतात हे रिस्पॉन्सिबल असतात नवीन प्रजातींसाठी, ज्या म्हणजे त्याच्या पहिलेच्या प्रजातींपासून जी दुसरी नवीन प्रजाती तयार होते त्याच्यासाठी ह्या रिस्पॉन्सिबल असतात, ठीक आहे। त्यानंतर म्हटलं अकॉर्डिंग टू डार्विन थेरी ऑर्गॅनिझम विथ फेवरेबल ऑर बेनिफिशियल व्हेरिएशन सर्वाइव इन कॉम्पिटिशन अँड आर सिलेक्टेड बाय नेचर, वेअर एज द अदर विथ नॉन फेवरेबल व्हेरिएशन आर एलिमिनेटेड। म्हणजे डार्विनची थेरी सर्व सांगते सर्वाइवल ऑफ फिटेस्ट, है ना। मग इथे काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिझम विथ फेवरेबल ऑर बेनिफिशियल व्हेरिएशन सर्वाइव, म्हणजे ज्यांच्यामध्ये जे फेवरेबल किंवा बेनिफिशियल चेंजेस व्हेरिएशन आले कॉम्पिटिशन मध्ये असताना, तर ते नेचरमध्ये काय होतात, सर्वाइव करतात। आणि ज्यांच्यामध्ये नॉन फेवरेबल व्हेरिएशन आले नॉन फेवरेबल, आणि हा पॉइंट डार्विन सिद्ध करू शकला नाही, ठीक आहे। तर नॉन फेवरेबल व्हेरिएशन आले ते काय झाले, एलिमिनेट झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर पॉइंट दिलेला आहे, दिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू द स्पेसिफिक चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर अक्युमुलेटेड थ्रू सेव्हरल जनरेशन इन सस्टेन्ड अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम। आणि याच्यामुळे काय घडलं, दिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, याच्यामध्ये याच्यामुळे काय झालं की नवीन प्रजातींचा जन्म झाला ज्याच्यामध्ये ते स्पेसिफिक चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर अक्युमुलेट झाले थ्रू सेव्हरल जनरेशन, म्हणजे बऱ्याचशा जनरेशन मधून ते कॅरेक्टर काय येत गेलं आणि आताची जी जनरेशन असेल त्यामध्ये ते कॅरेक्टर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, है ना। म्हणजे जसं उदाहरणार्थ आताची मुलं बोलतात, बरोबर आहे, तर आताची मुलं जसे बोलतात तर हे बोलणं एकदम लवकर नाही आलं, हे कॅरेक्टरला अक्युमुलेट म्हणजे जमा व्हायला वेळ लागला, ते खूप सारे जनरेशन नंतर हे आपल्याला जी बोलायची जी एक कला प्राप्त झाली ही एकदम असं नाही झालं की माझ्या जे पाच जनरेशन बोलले म्हणजे कुणाला बोलता येत नव्हतं, नंतर ते त्यांना थोडस बोलता आलं, नंतर अजून बोलता आलं मी आता बोलून राहिलो, असं नाही झालं। तर हो लाखो वर्षांचा त्याला काय इतिहास आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण समोरचा पॉईंट बघू, समोरच्या पॉईंट मध्ये काय दिलेला आहे, समोरच्या पॉईंट मध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट समोरचा बी क्वेश्चन काय दिलाय, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन। आता व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे, आणि तेवढाच हा डोक्याला दुखवणारा सुद्धा प्रश्न आहे, ठीक आहे। आता यामध्ये तुम्हाला पाठांतर करा, याला लिहून पहा, पण हा जो प्रश्न आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे मी याला स्टार करतो, इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे का, याला आत्ताच जर तुम्ही क्लिअर केलं आणि वर्षभर नुसतं वाचत जरी राहिले तरी हा प्रश्न काय ना इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न काही दिवसांनंतर आपल्या डोक्यातून व्हॅनिश होऊन जातो, एखादी ओळ आपण विसरून जातो। तर मी पहा, मी एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन, तर यामध्ये आपल्याला तीन गोष्टी सांगायचे, एक सांगायचं आहे ट्रान्सक्रिप्शन, दुसरं सांगायचं आहे ट्रान्सलेशन आणि तिसरं सांगायचं आहे ट्रान्सलोकेशन, ठीक आहे। प्रोटीनचं जे सिंथेसिस, प्रोटीनचा सिंथेसाइज, तर पहिला मी सुरू करतो, तर प्रोटीनचा सिंथेसाइज बाय ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन। तर पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे ट्रान्सक्रिप्शन। तर इन दिस प्रोसेस mRNA इज प्रोड्यूस ऍज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ द DNA, ठीक आहे। काय प्रोड्यूस होतो, mRNA कसा प्रोड्यूस होतो, ऍज पर द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ DNA च्या न्यूक्लियोटाइड मध्ये जसा सिक्वेन्स असेल त्याप्रमाणे, फॉर दिस टू स्ट्रॅन्ड्स ऑफ DNA आर सेपरेटेड। तर DNA जे तुम्ही होतं पाहिलं असेल, हेलिक्स स्ट्रक्चर आहे ना, असं हेलिक्स स्ट्रक्चर पाहिलं असेल ना, हे असं सॉरी पुन्हा काढून दाखवतो, हेलिक्स स्ट्रक्चर पहा, हेलिक्स स्ट्रक्चर असं एक असा स्ट्रॅड आहे आणि
एक असा स्ट्रॅड आहे आणि यामध्ये असा हेलिक्स स्ट्रक्चर पाहिला ना तुम्ही असा ह्या काय झालं हे जे ह्या जो स्ट्रॅड आहे हा आणि हा हे काय झालं हे दोन्ही काय झाले सेपरेट झाले दोन्ही सेपरेट झाले हा स्ट्रॅड वेगळा निघाला हा स्ट्रॅड वेगळा निघाला ठीक आहे तर हे तुम्ही नाईन्थ स्टँडर्डचं जे तुमचं आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अजून चांगल्या रीती समजेल ठीक आहे आणि मी तुम्हाला ऑलरेडी ते एक्सप्लेन करून दिलेलं आहे तसं नसेल समजलं तर पुन्हा तो व्हिडिओ तुम्ही काढा आणि पहा ओनली वन स्टॅट पार्टिसिपेट इन द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए एमआरएनएच्या फॉर्मेशनमध्ये फक्त एक स्टॅट जो आहे त्याचा तो पार्टिसिपेट करतो द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड विच इज कॉम्प्लिमेंटरी टू दॅट ऑफ प्रेझेंट ऑन डीएनए इज कॉपीड ऑन एमआरएनए तो कशावर कॉपी होतो एमआरएनए वर इन्स्टेड ऑफ थायमिन आता तुम्ही पाहिलं थायमिन 1 9 8 9 है ना हे दिलेलं आहे त्या ठिकाणी तर इन्स्टेड ऑफ थायमिन प्रेझेंट इन द डीएनए युरासिल इज ऍड कोणता ऍड होतो युरासिल ऍड होतो त्या ठिकाणी थायमिनच्या जागी काय ऍड होता युरासिल इज ऍडेड ऑन एमआरएनए कशावर ऍड होतो एमआरएनए ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस कशा कुठे होते हे सर्व घटना कुठे घडते ही घडते न्यूक्लियस मध्ये बट द एमआरएनए लीव्ह द न्यूक्लियस पण यामधून काय निघाला हा एमआरएनए निघाला ना ह्या ठिकाणी हा एमआरएनए काय करतो न्यूक्लियसला सोडून देतो न्यूक्लियसला सोडून तो बाहेर निघतो एमआरएनए लीव्ह द न्यूक्लियस कॅरीज मधील आता याच्यामध्ये काय जेनेटिक कोड हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जेनेटिक कोड आणि कुठं एंटर होतो तर सायटोप्लाझम मध्ये कुठं एंटर होतो सायटोप्लाझम मध्ये एंटर होतो धीस जेनेटिक कोड इज ऑलवेज इन ट्रिपलेट फॉर्म हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो ट्रिपलेट फॉर्म तुम्ही पहा ती फिगर आहे तुमच्या बुक मध्ये म्युटेशनची है ना मेन सिक्वेन्स आणि रिप्लेसमेंट त्यानंतर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन त्याच्यावरती फिगर आहे 1.1 ट्रान्सक्रिप्शन है ना ती फिगर तुम्ही पाहा ते फिगर पाहिल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर का एनहेन्स या ठिकाणी दिलेलं आहे एनहेन्स नोन ॲज ट्रिपलेट कोडॉन आणि त्यांनाच काय म्हटलं आहे ट्रिपलेट कोडॉन द कोड फॉर इच अमायनो ॲसिड ऑलवेज कन्सिस्ट ऑफ तीन न्यूक्लियोटाईड असतात त्यामध्ये ठीक आहे आता हे न्यूक्लियोटाईड कोणते असतात तर पहा आता मी तुम्हाला सांगतो पहा आता ते जे तीन न्यूक्लियोटाईड या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तीन न्यूक्लियोटाईड कोणते असतात एक असते थायमिन एक असते गुआनिन एक असते सायटोसायमिन ठीक आहे तर ॲडेनिन जो आहे हे इथे दिलेला आहे आपल्याला सांगितलेलं आहे की थायमिन जो आहे हा कशाने रिप्लेस होतो युरासिलने ठीक आहे मग आता युरासिलने रिप्लेस झाला तर द कोड ऑफ इच अमायनो ॲसिड मग यामध्ये काय झालं एक युरासिल झालं ठीक आहे त्यानंतर काय झालं एक थायमिन झालं ठीक आहे त्यानंतर काय झालं नाही सॉरी थायमिन तर कट झालं थायमिनला युरासिलनी काय केलं रिप्लेस केलं त्याच्यानंतर काय झालं ॲडेनिन झालं ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं तुमचं सायटोसायनिन ठीक आहे तर युरासिल ॲडेनिन आणि सायटोसायनिन तर हे असे काय म्हणतात त्याला जे तीन जे हे आहेत तीन न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्यानंतर आपण बघू समोरचा ट्रान्सलेशन आता ट्रान्सलेशन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे ट्रान्सलेशन इच एमआरएनए मे कॅरी इच एमआरएनए मे कॅरी थाउजंड्स ऑफ कोडॉन बट इच कोडॉन इज स्पेसिफिक ओनली फॉर ओनली वन अमायनो ॲसिड एमआरएनए काय कॅरी करून राहिला हजारो कोडॉन्स कॅरी करून राहिला पण इच कोडॉन इज स्पेसिफिक प्रत्येक कोडॉन कसा स्पेसिफिक फॉर ओनली वन अमायनो ॲसिड एका अमायनो ॲसिड साठी तर टीआरएनए आता ट्रान्सलेशन आहे टीआरएनए मॉलिक्युल ब्रिंग्स द रिक्वायर्ड अमायनो ॲसिड आता ते जे अमायनो ॲसिड पाहिजे ते काय करते रिक्वायर्ड अमायनो ॲसिड ॲज पर द कोड प्रेझेंट ऑन एमआरएनए एमआरएनएवर जो कोड प्रेझेंट असेल त्यानुसार टीआरएनए मॉलिक्युल काय करते तेवढं अमायनो ॲसिड जे आहे ते काय म्हटलेलं टीआरएनए मॉलिक्युल ब्रिंग्स द रिक्वायर्ड अमायनो ॲसिड ॲज पर द कोड प्रेझेंट ऑन एमआरएनए ठीक आहे त्यानंतर म्हटलं ना देअर इज अँटीकोडॉन आता ज्या प्रकारे कोडॉन आहे त्याप्रमाणे अँटीकोडॉन आहे ऑन इच टीआरएनए त्याच्यावर काय असते कारण ते फिक्स बसलं पाहिजे ना तर त्यामध्ये काय अँटीकोडॉन विच इज कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन ऑन एमआरएनए ते जे कोडॉन असतात एमआरएनएवर त्याचे कॉम्प्लिमेंटरी असतात ते आणि याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन आणि यालाच काय म्हटलेलं आहे ट्रान्सलेशन ठीक आहे तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला पाठ करणं फार आवश्यक आहे आणि जसाच्या तसा लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे
त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर दिलेला ट्रान्स लोकेशन, ठीक आहे. आता द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग, कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड, फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए मॉलिक्यूल टू द अदर एंड, डिस्टन्स बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आता इथं बघा काय म्हटलेलं आहे, द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग, कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए मॉलिक्यूल टू अदर एंड ऑफ बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आता त्याच्यामध्ये डिस्टन्स किती असतं, वन ट्रिपलेट कोडॉनचं डिस्टन्स असते, तीन तीन असतात ना. व्हाईल दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस, आरआरएनए हेल्प्स इन जॉईनिंग द अमायनोसोम. तर आरआरएनए काय करते, हेल्प करते कशासाठी, जॉईनिंग द अमायनो ऍसिड टुगेदर, टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड्स. आणि कोणते बॉन्ड्स असतात, ते पेप्टाइड बॉन्ड्सनी त्यांना जॉईन करते. द पेप्टाइड चेन लॅटर कम टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि त्याच्यानंतर एक प्रकारची चेन तयार होते, ठीक आहे. तर तिला काय म्हणतात, पेप्टाइड चेन म्हणतात, कारण ती पेप्टाइड बॉन्ड्सनी तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो, कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. आलं का लक्षात, तर हा हे काय झालं, हे झालं आपलं ट्रान्स लोकेशन, ठीक आहे. तर याला व्यवस्थित असं असंच लिहायचं. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण, पहा. सी, एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्होल्युशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग इट. थिअरी ऑफ इव्होल्युशन एक्सप्लेन करा आणि प्रूफ द्या, ते प्रूफ त्या थिअरीला काय करून सपोर्ट करून राहिले. तर बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, या ठिकाणी दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू दिस थिअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझम फर्स्ट लिव्हिंग मटेरियल ओशन मध्ये तयार झालं होतं आपल्याला माहित आहे, प्रोटोप्लाझम हॅज बीन फाउंड इन ओशन इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म, आणि त्यानंतर काय झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाला. ग्रॅज्युअली चेंजेस ऑफर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस म्हणजे इव्होल्युशन त्या ठिकाणी सुद्धा चालू झालं ना. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय झालं, चेंजेस आले फ्रॉम विच, त्याच्यापासून लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वर फॉर्म. आणि त्याच्यानंतर मोठेतले मोठे म्हणजे आता व्हेल मासा, ह्युमन, मल्टीसेल्युलर मोठे हे फॉर्म झाले. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो, आणि हे काही असं नाही आहे दोन चारशे वर्षात झाले, याला लाखो वर्ष लागले. ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस इज मस्ट, ॲट मस्ट किती सांगितलेलं आहे, 300 crores, म्हणजे 300 crore years, 300 crore वर्षाआधी ही घटना घडली, तेव्हापासून चेंजेस होत गेले. चेंजेस इन डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल अराउंड अँड मल्टी डायमेन्शनल, सर्व बाजूने झाले, मल्टी डायमेन्शनल झाले, अँड दिस लीड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड इव्होल्युशन. अँड याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आणि ही कशी आहे, ऑर्गनायझेशनल आहे, ठीक आहे. एक संस्थात्मक प्रोसेस आहे ती, स्टेप बाय स्टेप होत गेलेली प्रोसेस आहे, ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. आता त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन तुम्हाला माहीत आहे. तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये त्यांच्या पूर्वजांपासून, ठीक आहे. तर फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थिअरीज ऑफ मेन्शन अबव. आता वरची जी थिअरी सांगितली त्यासाठी आपण प्रूफ पाहिले होते, एक पाहिलं होतं मॉर्फॉलॉजिकल, त्यानंतर पाहिलं होतं ॲनाटॉमिकल, त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स पाहिले, त्यानंतर पॅलेनाटॉलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले, त्यानंतर कनेक्टिंग लिंक्स पाहिल्या, ठीक आहे. त्यानंतर आपण एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले होते, हे सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या, ठीक आहे. तर काय करायचं, की जर तुम्हाला असं वाटलं की माझा हे तर हा जो पार्ट आहे हा पार्ट तर तुम्ही लिहून टाकाल, काही याच्यामध्ये काही विशेष गोष्ट नाही, असं काय पार्ट, पण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल, वेस्टिजियल, पॅनाटॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रियोलॉजिकल यामध्ये किमान एक एक दोन दोन सेंटेन्स जरी तुम्ही अजून जर ॲड केले तर सो पा सो गुड, सो पा सो गुड. आलं का लक्षात, एवढं करणं आवश्यक आहे, ठीक आहे. आणि एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचे मार्क कुठेच गेले नाही. त्यानंतर मग आपण समोरचा प्रश्न, डी एक्सप्लेन इज सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्युशन. थकले का, थकायचं नाही, पाहायचं, कारण शेवटी आपल्याला एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी, ठीक आहे. पहा,
D. Explain. Explain with suitable example importance of anatomical evidences in evolution. There is a similarity in structure of bones and bony bar joints in organs of each animal. This similarity indicates that those animals may have common ancestor. आता ही डायग्राम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे, मी या ठिकाणी घेतलेली आहे. आता ही तुम्हाला समजण्यासाठी घेतलेली आहे, ठीक आहे. आता बघा की काय म्हटलेलं आहे. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ एनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्युशन. आता या ठिकाणी तुम्हाला थोडस यामध्ये ऍड करायचं आहे. ऍड कसं करायचं आहे तर बघा, मी इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, पण या डायग्राम न लिहिता किंवा न काढता तुम्हाला हेच जे आहे हे तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. जर बरं नसली तर तुम्ही पुस्तकाचा मदत घेऊन तुम्ही लिहू शकता, त्यामध्ये ते जी वाक्यरचना आहे ती दिलेली आहे. तर बघा, दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. यांचे ॲन्सेस्टर कसे आहे म्हणतो, कॉमन आहे. फक्त या ठिकाणी बघा, या ठिकाणी ऑक्स, ठीक आहे. हा जो ऑक्स आहे ना, तर हा थोडासा इथे चेंज झालेला आहे, हिला ऑक्स करून घ्यायला लागतं. म्हणजे हा कशा जातो, हिलाचा फॉरलेग आहे, ठीक आहे, ऑक्सचा, ठीक आहे. तर मॉर्फोलॉजी डज नॉट शो द सिमिलॅरिटी ऑफ इंटरनल ऑर्गन. आपण जर कोणताही एखादा प्राणी पाहिला तर वरून बघू, त्याच्या आड्डाजवळ दिसणार आहे आपल्याला, दिसतील का नाही दिसतील. म्हणून ॲनाटॉमिकल एव्हिडन्स गिव्ह मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इव्होल्युशन. तर ॲनाटॉमिकल जर आपण त्याचे एव्हिडन्सेस पाहिले तर आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन मिळते कशाबद्दल, इव्होल्युशन मिळते. इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्युशन. आता कशी मिळते, ह्युमन हँड, ऑक्स फोर लेग, त्याच्यानंतर पॅटेगियम ऑफ बॅक, त्याच्यानंतर फ्लिपर ऑफ वेल, याच्यामध्ये तुम्हाला बोन्स दिसतील आणि बोनी जॉईंट्स दिसतील. म्हणजे बोन सुद्धा आहे, है ना, असा बोन सुद्धा आहे. आणि या बोनला जॉईंट होण्यासाठी समजा जो दुसरा बोन आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. अलग लक्षात, मी आता असा ड्रॉ करून दाखवतो. म्हणजे हे काय झाला, हा असा बोनी जॉईंट, ठीक आहे. म्हणजे बोन सुद्धा आहे, बोनही आहे आणि या ठिकाणी बोनी जॉईंट सुद्धा, बोनी जॉईंट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांमध्ये यामध्ये दिसतील, यामध्ये दिसतील, त्यानंतर हा जो थर्ड नंबर याच्यातही दिसतील आणि याच्यातही दिसतील. अलग लक्षात, तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिसेल. आणि याला काय करायचं, याला तुम्हाला वर्ड्समध्ये लिहायचं आहे, हे तुमचं वर्क आहे, ठीक आहे. आणि जर नाही जमलं तर मला तुम्ही सांगा, मी सांगून देईल काय कसं काय लिहायचं होतं. तर समोर पाहू आता आपण, फक्त एवढाच एक पार्ट होता, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू. पाहता E. Define fossil. Explain importance of fossil as proof of evolution. Fossil काय आहे याला डिफाईन करायचं आहे, त्याच्यानंतर एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल ऍज अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन तर प्रूफ देत असताना फॉसिलचं काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरी ड्यू टू डिझास्टर लाइक फ्लड, अर्थक्वेक, वोल्केनो एक्सेट्रा. प्रिमिनेंस अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. दीज आर कॉल्ड फॉसिल्स. ही झाली इथपर्यंत फॉसिलची डेफिनेशन. दस त्यानंतर काय म्हटलेला आहे पहा, त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे याला काय म्हटलेलं आहे, फॉसिल म्हटलेलं आहे, ठीक आहे. स्टडी ऑफ फॉसिल इज एन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन, ठीक आहे. दीज फॉसिल्स आर यूज्ड इन प्लॅनेटोलॉजी, पॅलेनेटोलॉजी, ठीक आहे, त्यानंतर अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल, फॉर डिटरमाइनिंग द ह्युमन एज ऑफ ह्युमन फॉसिल आणि मॅन्युस्क्रिप्ट. हे मी तुम्हाला याच्या आधी एक्सप्लेन केलेलं आहे. Once the age of fossil has been determined as such technique, it becomes easy to deduce the information about the other erstwhile organism. It seems that the vertebrates have been slowly originated from invertebrates. ठीक आहे, तर हा इम्पॉर्टंट भाग आहे. तर या ठिकाणी डिफाईन फॉसिल पहिले डेफिनेशन लिहायची, त्याच्यानंतर फॉसिल्स काय इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये आपण कार्बन डेटिंग ह्याचा सुद्धा तुम्ही यामध्ये, कार्बन डेटिंगचा सुद्धा तुम्ही यामध्ये उल्लेख करू शकता की विथ द हेल्प ऑफ टेक्निक लाईक कार्बन डेटिंग काय, वी कॅन इझिली डिटरमाइन द एज ऑफ फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट, है ना. तर हेन्स फॉसिल्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टडी ऑफ इव्होल्युशन.
ठीक आहे, आणि हेन्स इट इज अ इम्पॉर्टंट प्रूफ ऑफ कोएवोल्युशन, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता आपण समोर पाहू समोरचा क्वेश्चन आहे, राईट इव्होल्युशनरी स्टोरी ऑफ मॉडर्न मॅन. राईट इव्होल्युशनरी स्टोरी, आता इव्होल्युशनरी स्टोरी, इव्होल्युशन म्हणजे काय, तुम्ही थोडंसं डोक्यावर ताण द्या की इव्होल्युशन ह्या शब्दाला मी मराठीत काय सांगितलं होतं. इव्होल्युशनला सांगितलं होतं उत्क्रांती, उत्क्रांती. आता उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे, आता क्रांती म्हणजे तुम्हाला कळतं, क्रांती म्हणजे काहीतरी त्यामध्ये बदल झाला, आणि तो बदल कसा झाला, जो की योग्य किंवा जो हवा हवा असा बदल ज्याला आपण म्हणतो तो होत गेला. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द बायोडायव्हर्सिटी, वन मिनिट, द बायोडायव्हर्सिटी, हा द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेट टू बी फॉर फ्रॉम अ व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर. आता हे जे आपल्याला माहित आहे की जी काही आज आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय म्हणतो आपण, जैव विविधता, विविधता, विविधता. ठीक आहे, जैव विविधता. आता जैव विविधता म्हणजे काय, जीवांमध्ये असणारी विविधता. मग जीव काय, प्लांट्स आहे आणि ॲनिमल्स. आता ॲनिमल मी म्हणतो म्हणणं मायक्रो ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम सर्व आले, जीव, जीव म्हणजे प्लांटही आले आणि जीव म्हणजे ॲनिमल सुद्धा आले. ठीक आहे, ऑर्गॅनिझम टू टू इव्होल्युशन. आता या ठिकाणी आपण एक पॉईंट घेतला की लास्ट डायनासोर डिसअपीयर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो, ऍट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेट टू बी इव्हॉल्व्ड. आता त्या वेळेस कोणते टाईपचे ॲनिमल्स इव्हॉल्व्ड होत गेले, मंकी लाईक ॲनिमल्स आर सेट टू बी इव्हॉल्व्ड फ्रॉम सम ॲन्सेस्टर हु वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लिमर्स. आता आजचे जे मॉडर्न लिमर्स दिसतात, तुम्हाला मी लिमर्सची एक डायग्राम दाखवली होती. ठीक आहे, एक फिगर तुम्हाला मी दाखवली होती, लिमर्स, लिमर्स कशाला म्हणतात. ठीक आहे, तर टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेट टू बी डिसअपियर अबाउट 4 करोड इयर. 4 करोड वर्ष पहिले काय झालं, त्याची टेल जी आहे ती गळून पडली. त्यानंतरचा पॉईंट आहे, दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन, देअर हँड्स वर ऑल्सो इम्प्रूव्ह अँड दस ऍप लाईक ॲनिमल्स वर इव्हॉल्व. त्याच्यानंतर आता मंकी लाईक केलं, आता काय आलं, दस ऍप लाईक ॲनिमल्स. ठीक आहे, Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. ठीक आहे, गिबॉन आणि ओरांगटन सारखे ते काय झाले, इव्हॉल्व्ह झाले. ठीक आहे, तर आता काय झालं का, की द ape-like animals reached, कुठं पोचले ते, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशिया. ठीक आहे, आता साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये तुम्हाला गिबॉन आणि ओरांगटन हे ॲनिमल्स पाहायला मिळतात आजही. ठीक आहे, रिमेनिंग एप, आता जे उरलेले एप होते, स्टेड इन आफ्रिका, कुठं राहिले ते, आफ्रिकेमधूनच राहिले, फ्रॉम देम आणि त्यांच्यापासून कोण भेटलं, गोरिला आणि चिंपॅन्झी, हे तुम्हाला आफ्रिकेमध्ये भेटतील, आहे ना, चिंपॅन्झी. इव्हॉल्व्ड अबाउट 2.5 करोड इयर्स अगो, दोज एप स्टार्टेड टू लिव ऑन द लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. आता काय झालं की हे जे एप होते, पहिले झाडांवर राहत होते, नंतर ते लँडवर राहू लागले, फॉरेस्ट म्हणून काय होत गेलं, कमी कमी होत गेलं, डिक्लाईन होत गेलं. का बरं, कारण एन्व्हायरमेंट ड्राय होत गेलं. ठीक आहे, म्हणजे पाऊस पाणी कमी होत गेलं. देअर लंबर बोन्स डेव्हलप इन सच अ वे, आता त्यांचा जो लंबर बोन आहे, आता लंबर बोनची सुद्धा डायग्राम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे, लंबर बोन. आता मी पेज नंबर सांगतो, त्या पेज नंबर उघडा आधी पहा, त्या ठिकाणी तुम्हाला लंबर बोनची डायग्राम दिलेली आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही उघडा पेज नंबर, हा सॉरी, या ठिकाणी पेज नंबर 5 वर पहा, टेल बोन दिलेला आहे. ठीक आहे, तर सॉरी, टेल बोन दिलेला आहे, त्या ठिकाणी लंबर बोन तुम्ही नेटवर एकदा पाहून घ्याल, नेटवर तुम्हाला लंबर बोन जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला लंबर बोन दिसून जाईल. तर लंबर बोन मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवली होती, मला आठवत आहे तुम्हाला लंबर बोनची डायग्राम दाखवली होती याच्या पहिलीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ जर ऍक्सेस करता आला तर तुम्ही पहा, तुम्हाला ती डायग्राम त्या ठिकाणी दिसेल. ती पुस्तकामध्ये अशी एकदम प्रॉपर नाही दिलेली आहे, पण लंबर बोनची प्रॉपर डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. इन अ सच वे दॅट दे आर स्टार्टेड टू स्टँड, आता त्यांचं लंबर बोन डेव्हलप होत गेलं, अशा प्रकारे होत गेलं की ते स्टँड इरेक्ट, तसे सरळ उभे उभे लागले. त्यांचं पोस्चर जे आहे, पोस्चर म्हणजे जसं आपण सरळ उभं राहतो ना, तर आपलं जसं पोस्चर असते तसे त्यांचं जे पोस्चर आहे ते सरळ ताठ उभे राहू लागले इन ग्रासलँड, आता पुढे ग्रासलँड. And thereby their hands become available for use anytime.
आणि त्याच्यामुळे समोरचे जे आहेत ते त्यांच्या कधी कामासाठी उपलब्ध राहू लागले. दीज फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल्स वेअर इरेक्ट पोस्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व्ह अबाउट 2 crore years ago. आता 2 crore वर्षा पहिले हे काय झाले, इव्हॉल्व्ह झाले. ठीक आहे, त्यानंतर आता आपण समोर हो तर त्यानंतरचा पॉईंट दिलेला आपल्याला फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज. आता पहिला जो रेकॉर्ड आहे तो आहे रामाफिथिकस एथ फ्रॉम ईस्ट आफ्रिका. ईस्ट आफ्रिकेतून आला पा ह्युमन लाईक अॅनिमल, जो असा अॅनिमल जो ह्युमन सारखा दिसू लागला. द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 lakh years ago. तर 40 lakh वर्षांनी पहिले तो इव्हॉल्व्ह होऊ लागला. आता बघा मॉर्फॉलॉजी म्हणजे रूपात्मक ऑफ दिस ह्युमन लाईक अॅनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ जीनस होमो. आता याचा जो म्हणजे होमोजिनस जिनस होमो याचा जो मेंबर आपण ज्याला म्हणू, तर द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक अॅनिमल स्टार्टेड टू अपियर, म्हणजे याची जी मॉर्फॉलॉजी होती याचा जो रूप होतं ती ह्युमन लाईक अॅनिमल्स मध्ये कन्वर्ट होत गेलं. ठीक आहे, आता हे कन्वर्शन किती वर्षापर्यंत चालू झालं, 20 lakh वर्षाआधी. ठीक आहे, अँड दस स्किल्ड ह्युमन डेव्हलप, तर कोणता ह्युमन डेव्हलप झाला, स्किल्ड ह्युमन डेव्हलप. अबाउट 15 lakh years ago ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोस्चर वॉज युअर. आणि 15 lakh वर्षा अगोदर असा ह्युमन तयार झाला की जो इरेक्ट पोस्चर मध्ये इव्हॉल्व्ह होत गेला. ठीक आहे, वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर, उभा राहून तो चालू लागला. त्यानंतर निएंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ बॉईज मॅन. आता हुशार माणूस म्हणून निएंडरथलचा बरेच वेळा उल्लेख आपल्याला सापडतो. तर त्याच्यानंतर आला तर क्रोमॅग्नन मॅन वॉज इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 years अजून 50,000 वर्षा पहिले कोणता आला, क्रोमॅग्नन आला. आफ्टर गॉड दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन अर्लियर. आता याच्यानंतर जे इव्होल्युशन झालं त्याची जी गती आहे इव्होल्युशनची ही फास्ट होत गेली. कशी होत गेली, फास्ट होत गेली. म्हणजे इथपर्यंत कसा पहा तुम्ही, इथून इथे यायला त्याला 20 lakh, नंतर इथून म्हणजे 20 आणि 15 म्हणजे 5 lakh वर्ष लागले, आहे ना. पण इथे कसं आहे, एकदम 50,000 वर्षातच 50,000 वर्षाचं याचा जे प्रोसेस आहे इव्होल्युशनची ही कशी म्हणजे गतिमान झाली ही प्रोसेस. अबाउट 10,000 years. आता बघ इथून 50,000 वर्षापासून फक्त 40,000 वर्ष गेले, तर अबाउट 10,000 years अगो वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ऍग्रिकल्चर. म्हणजे जवळपास 10,000 वर्षा पहिले तो हुशार माणूस ज्याला आपण म्हणतो वाईज मॅन म्हणजे सर्वपरीनं तो हुशार झाला असा जो मनुष्य आहे तो काय प्रॅक्टिस करू लागला, ऍग्रिकल्चर. म्हणजे तो शेती करू लागला. त्याला समजलं की मातीत जर 4 दाणे टाकले तर आपल्याला मातीतून काय मिळतं, पीक मिळतं. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स. आणि त्यांनी काय पुसणं चालू केलं, कॅटल हर्ड्स. एस्टॅब्लिश द सिटीज, द सिटीज कल्चरल डेव्हलपमेंट झाली, सांस्कृतिक विकास झाला त्या ठिकाणी. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years. 5,000 वर्षा पहिले रायटिंगचा आर्ट डेव्हलप झाला. ठीक आहे, दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. आणि अशाच प्रकारे इतिहास जो आहे आता रायटिंग स्टार्टेड झालं म्हणून कोणताही जो इतिहास आहे तो 5,000 वर्षाच्या आधीचा नाही मिळणार, 5,000 वर्षाच्या नंतर म्हणजे 5,000 वर्षापासूनचा इतिहास आपल्याला मिळेल. कारण 5,000 वर्षाच्या वेळेसच काय झालं, रायटिंग स्टार्ट झालं. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years. आणि आज जे आपण सायन्स ज्याला आपण मॉडर्न सायन्स म्हणतो, आधुनिक विज्ञान, हे जे आधुनिक विज्ञान जे आहे ते फक्त 400 वर्षाआधी आपण यामध्ये निपुणता जी आहे ती आणली किंवा 400 वर्षाआधीच आपल्याला सर्व मॉडर्न सायन्स वगैरे समजू लागलं. त्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, औद्योगिक क्रांती. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो किंवा इंडस्ट्रीजमध्ये जी इंडस्ट्रीयल सोसायटी ज्या एस्टॅब्लिश झाल्या त्या 200 वर्षाअगोदर. नाव वी हॅव रीच ॲट दिस स्टेज. आणि आता आपण या स्टेजला पोचलेलो आहोत. तर असे अपेक्षा करतो की तुम्हाला हा जो एक आपला व्हिडिओ हा समजला असेल आणि तुम्ही सर्व लोक यामध्ये अजून प्रॅक्टिस कराल चांगली, त्याला लिहून काढा. लिहून काढल्यानंतर हा जो एक लेसन आहे कम्प्लीट प्रिपेअर करा. मी याच्यावर तुमची टेस्ट ठेवेल आणि ती टेस्ट तुम्ही द्या. त्यानंतर बा थँक्यू स्टुडंट, कीप मोटिवेटिंग अस. आणि आज तुमच्यासाठी मी एक 4 लाईनी मराठीतल्या इथे लिहिलेल्या आहे तुम्हाला मोटिवेट करायसाठी, की आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. तुम्हाला जर खरोखर तुम्हाला स्वतः जर काही बनायचं असेल तर तुम्ही स्वतः मोटिवेट राहा.
मोटिवेशनल स्टोरी आपल्याला थोड्या वेळेसाठी मोटिवेट करते, पण आपण जर सेल्फ मोटिवेट जर झालो, स्वतःचा जर अभ्यास केला आणि स्वतः जर आपण मोटिवेट राहिलो, तर तुम्हाला जगातली कोणतीच ताकद थांबू शकत नाही, तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला भूक लागणार नाही, तुम्हाला फक्त एकच ध्यास राहील, तो म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. तर तुम्ही मला एवढं ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. गुड बाय.